नमस्कार, मी स्नेहा मांगुरकर, तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यात आज कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला आहे. इचलकरंजी येथील एका महिलेचा आणि पुरुषाचा मृत्यू झाला असून ते दोघेही वृद्ध आहेत. यामुळे इचलकरंजीतील कोरोना बळींची संख्या 6 तर जिल्ह्यातील बळींची संख्या 15 झाली आहे. दरम्यान दिवसभरात 34 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1016 झाली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये गडहिंग्लज, चंदगड, हातकणंगले, शिरोळ आणि रत्नागिरी शहरातील एकाचा समावेश आहे. आजरा गडहिंग्लज मार्गावर आजरा सुतगिरणी नजीक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. इब्राहिम महम्मद मुराद असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. इब्राहिमने आपल्या दुचाकीवरून गडहिंग्लज येथून आजऱ्याकडे येत असताना ही दुर्दैवी घटना. चैनीसाठी दुचाकी चोरून विक्री करणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील जाखले इथल्या तरुणास अटक करण्यात आली आहे. या चोरट्याकडून पोलिसांनी 3 दुचाकी जप्त केलेल्या आहेत. दत्तात्रय दिनकर चौगले असं या अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला पन्हाळा न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सांगली जिल्ह्यात आज एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालाय. मिरज अहमदनगर येथील 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोनानं मृत्यू झालाय. यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या आता 14 झाली आहे. तर आज पुन्हा 22 रुग्णांची भर पडली आहे. यात दुधोंडीत 5, बिरुळात 4, अमनपुरात 3, सांगली मिरजमध्ये प्रत्येकी 2, तर संख, दारीबडशी, उमदी, पलूस, केदारवाडी, बावची येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. यामुळे सांगलीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. 2019 महाप्रलयंकारी महापुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कृष्णा नदी पात्राचा अभ्यास करत असलेल्या केंद्रीय जल आयोग पथकाच्या ताफ्यात आता कर्ण हे अत्याधुनिक स्वयंचलित यंत्र दाखल झालंय. महाबळेश्वर नंतर दुसरे महत्वाचे उपकेंद्र म्हणून अर्जुनवाड पुलावर हे मीटर बसवण्यात येणार आहे. या यंत्रामुळे 50 वर्षांनंतर पहिल्यांदाच थेट पुलावरून पाणी पातळीचा अभ्यास केला जाणार आहे. शिवाय हे यंत्र संभाव्य महापुराबाबत तात्काळ माहिती देणार आहे. त्यामुळे केंद्रीय जल आयोग पथकातील जल अभ्यासकांना आता बळ मिळालंय. सातारा जिल्ह्यात कोरोनाचा विळखा काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. आज जिल्ह्यात कोरोनामुळे 3 बळी गेलाय. यामुळे बळींची संख्या आता 58 पोहोचली आहे. दरम्यान सायंकाळी 6 11 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे आज 46 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. मात्र जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1372 पोहोचलाय. यात 859 रुग्ण बरे झालेले असून उर्वरित 455 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांचा कार्यकाळ संपल्यानं मुख्याधिकारीपदी अकोला महानगरपालिकेच्या उपायुक्त रंजना गगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गगे यांनी आज पदभार स्वीकारला. त्यांचं स्वागत उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक राजू भोसले यांनी केलं. पालिकेच्या इतिहासात महिला मुख्याधिकारी म्हणून त्या दुसऱ्या आहेत. सातारा पालिकेचा गाडा चालवताना त्या योग्य ती घडी बसवणार का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन अधिकारी रवी पवार यांची लोणावळा इथं बदली झाली तर त्यांच्या जागी सचिन पवार हे नवनियुक्त आहेत. रत्नागिरी जिल्हा रुग्णालय म्हणजे कोरोना फैलावाचं केंद्र असा लोकांचा समज होत चालला होता. परंतु मंगळवारी एका बातमीनं भीतीचं वातावरण दूर होऊन दिलासा मिळालाय. 3 महिन्यात तब्बल 32 बालकांनी कोरोनावर मात केल्यानं ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉक्टर दिलीप मोरे आणि त्यांच्या टीमनं आनंद व्यक्त केलाय. यामुळे कोरोनाविरुद्ध जोरदार लढा देणाऱ्या सिव्हिल डॉक्टरांचे मनोबल वाढवणारी ही घटना मानली जाते. रत्नागिरीत कोरोनामुळे बालमृत्यूचा दर 0% आहे. तर सोमवार सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 31 नवीन रुग्णांची भर पडल्यानं एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 781 झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 17 पुरुष, 13 स्त्रियांचा समावेश आहे. आज एकाचा तर आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 587 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. उर्वरित 319 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बीटी जमादार यांनी दिली आहे. राज्यात कोरोनामुळे नोकरी आणि रोजगाराची मोठी समस्या असतानाच ठाकरे सरकारनं पोलीस दलात जम्बो भरती करण्याचा निर्णय घेतलाय. आगामी काळात पोलीस दलात 10,000 जागांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज महत्वाची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विद्यापीठांच्या परीक्षा रखडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं शिक्षण विभागाला पत्र लिहून विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यास अनुमती दिली आहे. त्यानुसार विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्था ही परीक्षा घेऊ शकणार आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या गाईडलाईननुसार अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणं बंधनकारक आहे. त्यानुसार परीक्षा घेण्यास परवानगी देण्यात येते. या परीक्षा केंद्रीय आरोग्य खात्याच्या प्रक्रियेनुसार करण्यात येतील. त्याशिवाय विद्यापीठ अनुदान आयोगानं परीक्षा संदर्भात नव्या गाईडलाईन जारी केलेल्या आहेत. या देत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेर ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा घ्यावी अशा सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजी अथवा अस्वस्थता वगैरे काहीही नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करतायत. तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलंय. पुण्यात व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. तर लॉकडाऊन मध्ये सगळ्या व्यवसायांवर परिणाम झाला असल्याचं सांगत मार्केटचं विकेंद्रीकरण करायचं आहे असं पुण्यातल्या व्यापाऱ्यांच्या मनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पारनेरच्या नगरसेवकांचं पक्षांतर हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही हे मला आणि ठाकरेंनाही माहिती आहे असंही ते म्हणाले. राज्यात याआधी भाजप आणि शिवसेनेचं सरकार होतं. त्यावेळी आमच्यातही खटके उडतच होते. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. आमच्यात खटके उडत नसल्याचं सांगत आमच्यात चांगल्या प्रकारे समन्वय असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. खटका हा शब्द प्रसार माध्यमांनी दिलाय. तीन पक्षांपैकी एकाही पक्षानं खटका हा शब्द वापरलेला नाही. त्यामुळे खटका हा शब्द मीडियानं मनातून काढून टाकावा असा सल्लाही यावेळी राऊत यांनी दिलाय. पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. तर पारनेरमध्ये जे नगरसेवक फुटले ते अजित पवारांनी फोडले असं म्हणता येणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या मराठा आरक्षण प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी रोज सुनावणी घेण्यास न्यायालयानं तयारी दर्शवली असून त्यासाठी लेखी दावे प्रतिदावे आणि त्यासाठी लागणारा वेळ ठरवून घेण्यास दोन्ही बाजूच्या पक्षकारांना सांगण्यात आलंय. याशिवाय मराठा आरक्षण आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशांच्या संदर्भात अंतरिम आदेश देण्यासाठी 15 जुलै रोजी पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. याशिवाय मराठा आरक्षण आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशांच्या संदर्भात अंतरिम आदेश देण्यासाठी 15 जुलै रोजी पुन्हा सुनावणी घेण्यात येणार असल्याचं न्यायालयानं यावेळी सांगितलंय. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोणत्याही प्रकारे निकाल देऊ शकत नाही असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलंय. कोल्हापुरातून छत्रपती संभाजीराजे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सुनावणीत सहभागी झाले होते. चीनी सैन्यानं गलवान खोऱ्यातून माघार घेतली असली तरी भारताची तिन्ही सैन्य दलं प्रचंड सतर्क आहेत. यात सतर्कतेचा भाग म्हणून पूर्व लडाखमधील भारत चीन सीमारेषेच्या जवळ फॉरवर्ड बेसवर भारताच्या फायटर विमानांनी काल सोमवारी रात्री कसून सराव केलाय. या सरावामध्ये MiG-29 फायटर विमाने अपासे आणि चिनूक हेलिकॉप्टर सहभागी होते. चीनने कुठलीही आक्रमकता दाखवल्यास त्यांचा सामना करण्यासाठी तयारीचा भाग म्हणून हा सराव करण्यात आला असल्याचं इंडियन एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. गलवान खोऱ्यातून चीनी सैन्य 1 ते 2 किलोमीटर मागे फिरले असले तरी परिस्थिती अजूनही पूर्णपणे सामान्य झालेली नाही.